अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. 21 जुलै 2024 वार रविवार रोजी गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व स्वामी भक्त सेवा करत आहेत. कोणी स्वामीचरित्र सारामृतची सेवा करत आहे, कोणी गुरुचरित्राची सेवा करत आहे, कोणी तारकमंत्राची सेवा करत आहे, कोणी नामस्मरण करत आहे. असे प्रत्येक स्वामी भक्तांच्या काही ना काही सेवा चालू आहेत. तर आपण आज एक उपाय पाहणार आहोत की तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असो की जी खूप उपाय सेवा पारायण करून तुम्ही थकून गेलेला आहात पण तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही आहे, तर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक अतिशय साधा सोपा पण तितकाच प्रभावी उपाय करायचा आहे. या उपायाने तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कुठलाही उपाय करताना जर मनामध्ये श्रद्धा विश्वास असेल ना, तर तो उपाय आपला सिद्ध होतो आणि आपला तो उपाय पूर्ण होतो, आपली इच्छा पूर्ण होते. स्वामी महाराजांवर तुमची श्रद्धा आणि विश्वास असेल तर स्वामी तुमच्या नक्कीच सर्व इच्छा पूर्ण करतील. कधी कधी काय होतं की आपण एखाद्या इच्छेसाठी स्वामींच्या खूप काही उपाय सेवा केलेल्या असतात पण ती इच्छा आपली लवकर पूर्ण होत नसते. तर असं का होतं? तर काहीतरी स्वामींच्या मनामध्ये आपल्याला त्या इच्छेपेक्षाही अजून काहीतरी वेगळं द्यायचं असतं, किंवा आपल्यासाठी काहीतरी जे चांगलं आहे ना ते स्वामी आपल्याला देणार असतात, त्यामुळे आपली ती इच्छा पूर्ण व्हायला विलंब लागत असतो. त्यामुळे तुम्ही खचून जाऊ नका, फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा. एक ना एक दिवस तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. आणि जो खूप श्रद्धेने विश्वासाने ती तो उपाय ती सेवा करतात त्यांना लगेचच त्याचा अनुभव येतो. तर ही खूप अनुभवसिद्ध अशी सेवा किंवा असा उपाय आहे, तर तो तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की करा. त्याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही, तुमची इच्छाही नक्कीच पूर्ण होईल. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. हा जो उपाय तुम्ही करणार आहात हा उपाय तुम्ही करा, पण या उपायाविषयी तुम्ही कोणालाही सांगायचं नाही आहे की मी हा उपाय करते. कसं असतं की आपले शेजारपाजारचे असतील, नातेवाईक असतील, त्यांना आपण सांगतो की मी हा उपाय केलेला आहे किंवा मी हा उपाय करणार आहे. मग काय होतं की सर्वच लोक काही चांगले नसतात, त्यांच्यातली जी नकारात्मक शक्ती असते ती आपल्यामध्ये येते, त्याच्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती खुंटते आणि आपण जो उपाय केला आहे तो आपला सिद्ध होत नाही किंवा त्याचा अनुभव आपल्याला येत नाही, आपली इच्छा पूर्ण होत नाही. आपण चांगले असतो म्हणून आपल्याला सर्वच चांगले दिसतात, पण काही लोकांना त्या गोष्टी पटत नसतात आणि त्याच नकारात्मक गोष्टींची ज्या लहरी असतात त्या आपल्या उपायामध्ये येतात आणि आपला उपाय तो फलित होत नाही. त्यामुळे पण समजा एखादा व्यक्ती खूप गरजवंत आहे की त्याला आहे ना त्याची एखादी इच्छा पूर्ण करायची आणि तो खूप टेन्शनमध्ये आहे की मी खूप उपाय केले पण माझी इच्छा काही पूर्ण होत नाही, अशा व्यक्तींना तुम्ही हा उपाय सांगू शकता. पण ज्यांना खरंच गरज आहे त्यांनाच तुम्ही हा उपाय सांगा. आणि म्हणजे कसं की त्या व्यक्तीनेही तो उपाय केला पाहिजे आणि त्याच्यातील सकारात्मक लहरी आपल्याकडे आल्या पाहिजे, अशाच व्यक्तींना तुम्ही हा उपाय सांगायचा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्या दिवशी तुम्हाला तुमची जी नित्य देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे, स्वामी महाराजांचा अभिषेक करून घ्यायचा आहे, पूजा मांडायची आहे, स्वामीचरित्र सारामृतचं पारायण करून घ्यायचं आहे, तारकमंत्राची सेवा, नामस्मरण किंवा ज्या काही सेवा तुम्ही करणार आहात त्या सर्व सेवा तुम्हाला सकाळीच करून घ्यायच्या आहेत. सेवा करून झाल्यानंतर आपल्याला जो उपाय करायचा आहे तो उपाय आपल्याला औदुंबराच्या वृक्षाखाली करायचा आहे. तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा प्रत्येकाच्या शेतामध्ये एकतरी औदुंबराचं वृक्ष असतं, किंवा मग तुम्ही मठामध्ये मंदिरामध्ये जाल त्या ठिकाणीही बाहेर औदुंबराचं वृक्ष असतं, त्या ठिकाणीही तुम्ही ही सेवा करू शकता. आता औदुंबर म्हटलं की साक्षात दत्त महाराज त्या ठिकाणी निवास करत असतात. 21 गुणांनी परिपूर्ण असं हे औदुंबराचं वृक्ष असतं आणि याच औदुंबर वृक्षाखाली दत्त महाराजांनी साधना केली होती. औदुंबर वृक्षाला भूतलावरील कल्पवृक्ष असं म्हटलं जातं, कारण भगवान श्रीहरी विष्णूंनी औदुंबर वृक्षाला असा आशीर्वाद दिलेला होता की जो कोणी भक्त अगदी श्रद्धेने मनोभावे या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि औदुंबर वृक्षाला सदैव फळे येतील. औदुंबर वृक्षाचे नियमित दर्शन केल्याने उग्रता कमी होते आणि त्याचप्रमाणे नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होते, असा आशीर्वाद भगवान श्री हरिविष्णूने औदुंबर वृक्षाला दिलेला आहे. औदुंबर वृक्षाची सेवा केल्याने आपले जन्मजन्मेची जी पापे आहेत ती नष्ट होतात आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात. औदुंबराच्या वृक्षाच्या खाली जाताना आपल्याला एक नारळ न्यायचा आहे, ज्यालाच आपण श्रीफळ असं म्हणतो. तो परिपूर्ण पाण्याने भरलेला असावा. असं म्हणतात की जेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंनी पृथ्वीवरती जन्म घेतला होता तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी, नारळाचं वृक्ष
आणि कामधेनू हे सोबत घेऊन आले होते. नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्ष असेही म्हटलं जातं. नारळाच्या वृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा वास असतो आणि श्रीफळ हे महादेवांनाही अतिशय प्रिय आहे. नारळामध्ये जे तीन डोळे असतात त्याला महादेवाच्या त्रिनेत्र म्हणून ओळखले जाते. त्यानंतर आपल्याला लाल पिवळ्या कलरचा जो दोरा असतो तो घ्यायचा आहे, ज्यालाच आपण कलावा म्हणतो. तो तुम्हाला पूजेच्या शॉपमध्ये मिळून जाईल, किंवा ठीक आहे जर तुम्हाला नाहीच मिळाला किंवा तुमच्याकडे अगदीच लगेच जाऊन आणायला वेळ नसेल तर अशा वेळी तुम्ही पांढरा दोरा घ्या तुमच्या घरातील आणि त्याला तुम्ही हळदी कुंकवाने लाल पिवळा करा. तर तुम्हाला तो दोरा घेत जर तुम्ही घरचा पांढरा दोरा घेणार असाल तर 7 दोरे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते दोन्ही 7 दोरे एकत्र करून त्याचा 1 दोरा तुम्हाला बनवायचा आहे. असा तुम्ही लाल कुंकवाचा पांढरा दोरा पिवळा करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो नारळ आहे या नारळाला तुम्हाला हा दोरा 3 वेळा गुंढाळायचा आहे, पण त्या दोऱ्याची तुम्हाला गाठ बांधायची नाही आहे. हा दोरा 3 वेळा गुंढाळून तशीच त्याला तिथे खोवून द्यायचा आहे. त्यानंतर या नारळावरती तुम्हाला थोडीशी खडीसाखर ठेवायची आहे, 1 पिवळं फूल ठेवायचं आहे, त्यानंतर तुम्हाला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत. हे जे तांदूळ आपण घेणार आहोत आहे ते अखंड असावं, तुटलेलं फुटलेलं नसावं आणि ते तुम्ही 2 दाणे किंवा 5 दाणे असं त्या नारळावरती ठेवायचं आहे. त्यानंतर औदुंबराच्या वृक्षाला तुम्ही 1 तांब्यावर पाणी घाला, हळदी कुंकू तुम्ही 64 योगिनींना अर्पण करा, महाराजांना तुम्ही अष्टगंध लावा, अक्षता वाहा, तुपाचा शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावा, धूप लावा, त्या ठिकाणी तुम्ही गोडाचा काहीतरी नैवेद्य ठेवा. नंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या दोन्ही हातामध्ये धरायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती दत्त महाराजांना बोलून दाखवायची आहे. म्हणजे तुम्हाला संतान प्राप्ती नसेल, नोकरी नसेल, तुमच्या व्यवसायामध्ये यश येत नसेल, घरामध्ये सतत कोणीतरी आजारी पडत असेल, किंवा तुमची कुठलीही इच्छा असो, आर्थिक काही अडचणी असतील, लग्न जमत नसतील, ज्या काही इच्छा तुमच्या आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी दत्त महाराजांना सांगायच्या आहे आणि त्यावेळी तुमच्या हातामध्ये तो नारळ असला पाहिजे. त्यानंतर हा जो नारळ आहे हा नारळ घेऊन तुम्ही दत्त महाराजांच्या म्हणजे औदुंब वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा घालताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, तो असा, ओम द्रा दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र तुम्हाला 11 वेळा जप करत 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. हा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवरतीही दाखवते. त्यानंतर तुम्हाला हा जो नारळ आहे हा नारळ तुम्ही जर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये, मठामध्ये, केंद्रामध्ये जर त्या औदुंबराच्या वृक्षापाशी हे हा उपाय करत असाल तर हा नारळ तुम्हाला आतमध्ये जाऊन स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी किंवा दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करायचा आहे किंवा त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि त्या ठिकाणीही तुम्ही परत एकदा तुमची इच्छा बोलायची आहे. आता गुरुपौर्णिमा म्हटलं की खूप गर्दी असते, कधीकधी आपल्याला मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेशही करू देत नाहीत, मग अशावेळी हा नारळ तुम्ही मंदिराच्या बाहेर जे कासव असतं त्या ठिकाणी ठेवलात तरी चालेल. फक्त हा उपाय करताना मनामध्ये श्रद्धा विश्वास ठेवा आणि ज्यावेळी तुम्ही कासवापाशी हा नारळ ठेवणार आहात त्यावेळी तुम्हाला परत एकदा तुमची इच्छा बोलायची आहे, मनोभावे तुम्हाला नमस्कार करायचा आहे, अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकता. आता जे व्यक्ती घरीच हा उपाय करणार आहेत औदुंबरा वृक्षापाशी तर त्यांनी औदुंबराच्या वृक्षाच्या त्या ठिकाणीच तो नारळ ठेवायचा आहे आणि त्या ठिकाणी बसून तुम्ही श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा 108 वेळा जप करा, महाराजांना मुजरा करा आणि मग तुम्ही घरी येऊ शकता. लवकरच तुम्हाला अनुभव येईल, तुमची इच्छा पूर्ण होईल. ज्याही इच्छेसाठी तुम्ही ही गोष्ट केलेली आहे ती इच्छा पूर्ण होईल. काही जणांच्या आयुष्यामध्ये खूप संकट असतात, अडचणी असतात, दुःख असतात, त्रास असतात, ते संपण्याचं नावच घेत नाही. त्यांनीही हा उपाय केला तर त्यांचीही दुःख, अडचणी, संकट नावालाही उरणार नाही आणि महाराजांचा आशीर्वादही तुम्हाला मिळेल. तर हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सर्वांनी आवर्जून करा आणि त्याचे अनुभव नक्की घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल.